हॅलो फ्रेंड्स, तर आता इथे आपण बघणार आहोत कंदुरी मटण. तर जत्रानिमित्त बनवलं होतं मिस्टरांनी, घरच्या घरीच बनवलं होतं. तर सगळ्यात आधी पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून जे मटण आहे ते परतून घेतलं, आणि त्यानंतर म्हणजे ते वाफवायचं होतं आपल्याला. धना पावडर, मीठ, हे सगळं, हळद, हे सगळं मिक्स करून आपल्याला वाफवायचं होतं. पण आधी ते व्यवस्थित परतून घेतलं, त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवलं. या पद्धतीने कलर चेंज झाला, आणि त्यानंतर मग वरून आपण थोड्या वेळानंतर ही धना पावडर टाकली. त्यानंतर म्हणजे अंदाजे टाकायची, किंवा तुम्ही त्या मापानुसार टाकू शकता. आधी आपण धना पावडरची जी पुडी आहे ती टाकली, ही पूर्णच टाकून दिली. नंतर आपण त्यानंतर हळद पावडर आणि हळद पावडर टाकून मिक्स केलं, आणि पुन्हा त्याच्यानंतर मीठ टाकलं. तर ही धना पावडर आधी आपण टाकलेली त्यामध्ये मिक्स करून घेऊ, आणि सगळ्यात आधी मटण चांगलं परतून घ्यायचं, त्यानंतरच मग हे मसाले मिक्स करायचे. आता धना पावडर परतून झाली, ती जी उरलेली होती ती त्यामध्ये पुन्हा टाकून दिली. म्हणजे जवळजवळ आपण सगळी धना पावडर टाकली, थोडी राहिली होती. त्यानंतर आता इथे हळद आपण टाकणार आहे त्यामध्ये, आणि हळद आणि धना पावडर आता आपण टाकून घेतली, आणि ते मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर वरून आपण जाड मीठ यूज करणार आहे. तर या पद्धतीने सगळं मिक्स वरून करून घ्यायचं. यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं आधी, त्याला आपोआप मिठाने पाणी सुटतं. तर या पद्धतीने मिक्स झाल्याच्या नंतर या पद्धतीने म्हणजे अंदाजे आपण मीठ टाकू शकतो, किंवा तुम्ही त्या प्रमाणानुसार पण टाकू शकता मीठ. तर मीठ टाकून परतून घेतलं, आणि आता आपण तसंच झाकण ठेवून, त्यामध्ये कुठलंही पाणी नाही टाकलेलं, तसंच झाकण ठेवून शिजवून घेणार आहे, आणि ते शिजून जातं इतक्यात. तर या पद्धतीने शिजलं आहे तुम्ही बघू शकता, आणि त्याला पाणी पण सुटले. जे मीठ मसाले वगैरे असतात आणि वाफेने पाणी तयार होतं, तर त्याला पाणी वगैरे सुटतं. तर शिजून झाल्याच्या नंतर आताही आपण सेपरेट काढून घेतलं, कारण की आपल्याला त्या पातेल्यात कालवण करायचं होतं, त्यामुळे आपण इकडेही काढून घेतलं. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुटलेलं होतं हळदी मिठाने. तर बिना पाण्याचं पण खूप छान शिजतं, आणि टेस्ट पण खूप छान लागते. आणि हे जे सूर असतं त्यामध्ये मिक्स केलेलं असतं, तर हे होतं. आणि कांदा, म्हणजे कांदा, लसूण, त्यानंतर आलं, खोबरं, याची सगळी पेस्ट तयार केलेली होती. आणि इथे तेल टाकून आता आपण ते परतून घेणार आहे. तर तेल पण तुम्ही वापर टाकू शकता. आता ही पहिले आपण खोबऱ्याची, आलं, लसूण पेस्ट टाकलेली आहे, त्यानंतर हा खोबऱ्याचा मसाला, ही पण आलं लसूण पेस्टच आहे. आणि आलं लसूण पेस्ट झाल्याच्या नंतर आपण खोबऱ्याचा मसाला पण टाकणार आहे त्यामध्ये, तो पण मिक्स करून घेऊ. आणि थोडंसं अंदाजानुसार तेल पुन्हा वाढवलं त्यामध्ये, आपण ते व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर म्हणजे आपण जे आलं लसूण पेस्ट, खोबऱ्याचा मसाला टाकलेला आहे, तो पुन्हा आधी स्टार्टिंगला व्यवस्थित परतून घ्यायचा. मग पुढचा मसाला हा आहे कांदाचा, म्हणजे कांदा आणि खोबरं मिक्सचं आहे, थोडंसं कांद्याचं पेस्ट आहे जास्त करून. तर ती यामध्ये आता परतून घ्यायची. खोबऱ्याचा मसाला परतून झाल्याच्यानंतर कांद्याचा मसाला परतून घ्यायचा, म्हणजे जे आपण कांदे भाजतो तो मसाला आहे, काळा मसाला. तर व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये मसाले मिक्स करणार आहे. तर सगळ्यात आधी मिरची पावडर आपल्याला पाहिजे असते. मिरची पावडर तुमच्याकडे जे जे मटण मसाल्यासाठी तुम्ही यूज करत असाल ते इथे यूज करू शकता. तर इथे मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा पुडी. त्यानंतर हा सावजी मसाला आहे, काळा मसाला असतो कांद्याचा, तर तो पण तुम्ही टाकू शकता. या दोन पुड्या यूज केल्या होत्या इथे. तर इथे तुम्ही बघू शकता तो काळा मसाला आहे. आणि याने सुद्धा भाजी खूप, म्हणजे कालवण जे आहे ना ते खूप छान लागतं. त्यानंतर कोथिंबीर मसाला, तो पण खूप भारी लागतो, तो सगळ्यात भारी असतो भाजीसाठी, म्हणजे कालवणासाठी. तर त्याने पण खूप छान टेस्ट येते. हा कोथिंबीर मसाला आहे. तर याच्यामध्ये सगळंच मिक्स असतं, त्यामुळे छान लागतो तो मसाला. आणि हा सगळाच यूज करून टाकला एक पूर्ण पुडी. आणि हे चार मसाले बघू शकता तुम्ही. या पद्धतीने आपण काढून घेतलेले आहे. तिकडचा गरम मसाला आहे, आणि आता मिक्स करून आपण त्यामध्ये टाकून देणार आणि व्यवस्थित परतून घेणार. आणि या पद्धतीने व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे.
जर तुम्हाला कोणते मसाले अजून वाढवायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये आपण मिक्स करू शकतो. आणि ज्यात आपण मटन साईडला काढून ठेवलं होतं मसाले व्यवस्थित परतल्याच्यानंतर आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते मटन त्यामध्ये. आणि व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर हे जे एसुरा आहे पीठ असतं ते, तर ते त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्याने भाजीची टेस्ट पण छान लागते आणि घट्टसरपणा पण येतो. तर ते सगळं परतून झाल्याच्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकली. व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला म्हणजे त्याचा कलर चेंज झाला आपोआप आपल्याला समजतं. वरती थोडीशी तरी आल्यासारखं वाटतं. आणि त्यानंतर आता आपण पाणी टाकलं. जेवढं आपल्याला कालवण करायचं आहे त्यानुसार आपण इथे पाणी ॲड केलेलं आहे. आणि गरम पाणी केलेलं आहे आपण, थंड पाणी नाही यूज करायचं कालवण्यासाठी. त्यानंतर कोथिंबीर पण धुवून घेतली आणि त्यामध्ये टाकण्यासाठी इथे आता तुम्ही बघू शकता जवळजवळ आपलं कालवण आपण शिजायला टाकून दिलं, कोथिंबीर वगैरे टाकून. आणि आता इथं शिजून पण झालं इथे आणि खूप छान तर्री वगैरे पण आली मस्त अशी. आणि जर तुम्हाला नक्की आवडला हा व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर छान झालं होतं, मस्त टेस्ट झालं होतं. डुग्या भेटतोय स्वप्नाला. काय म्हणतोय जाऊ म्हणतोय सोडा मला. यायचं तुला यायचं का? यायचं का? बाय बाय. आमच्याकडे लक्ष देईना कोणी डोकं मारून घ्यायला. डुग्या पाय कसे करत होता? लय हुशार आहे ग, लय शान आहे. बघ डोगो हात लावून दे मला. गुणाचा नाही तू, हात सुद्धा लावून दे ना. चल यायचं तुला, यायचं यायचं डुगू, यायचं 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 का? सोडायसाठी करते पण सोडायला कुत्रे आणि अन्नारे ना. तर